तर नमस्कार मित्रांनो, मी राजेश आपलं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पाठीमागे आपण एक LLMचा व्हिडिओ बनवलेला आहे, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनचा व्हिडिओ बनवलेला आहे। आता एक आनंदाची बातमी आपल्यासाठी अशी आहे की नवीन अपडेट्स याच्यामध्ये आलेले आहेत नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनमध्ये, आणि ते अतिशय फायद्याचे आहेत। बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की सर, आपण 500 शेळ्या आणि 25 बोकड घेऊ शकत नाहीत, 100 करता येईल का आपल्याला, 200 करता येईल का? तर त्याच्या संदर्भातली एक अपडेट आहे, आणि 200 आपण हे करू शकतो। 100 300 400 अशा सॅग्रिगेशन होऊन हे होऊ शकतं, याच्या संदर्भातली ही न्यूज आहे। एक नवीन अपडेट आहे, गव्हर्नमेंट किंवा सरकार हे सर्वसामान्य लोकांचा विचार करतं हे याच्यावरून स्पष्टपणे जाणवतं, परंतु हे इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला सर्व कागदपत्र जे आहेत पहिले जे आहेत तशीच द्यावी लागतील, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण हे महत्त्वाचं आहे। आणि हे महत्त्वाचा उद्देश माझा हे सांगण्याचा हाच आहे की जर तुम्ही 100 आणि 5 घेतले तर तुम्हाला 10 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे। तुम्ही जर 200 आणि 10 घेतल्या तर तुम्हाला 20 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे। तुम्ही 300 आणि 15 घेतल्या तर तुम्हाला 30 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे। 400 आणि 20 घेतले तर तुम्हाला 40 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे। आणि 500 आणि 25 जर घेतले तर 50 लाख रुपये सबसिडी भेटणार आहे। हे जनरल आहे, हे म्हणजे 500 आणि 25 हे पहिल्यापासून चालत आलेली स्कीम आहे, परंतु याच्यामध्ये अपडेट हे झालेले आहेत की 100 आणि 5 हे घेऊनसुद्धा तुम्ही याचा लाभ घेऊ शकता। तर याच्या संदर्भातली ही एक चांगली अपडेट्स आहे, आणि ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही 100% ज्यांना जे ग्रामीण भागात राहतात आणि त्यांना काहीतरी व्यवसाय करायचा आहे, व्यावसायिक बनायचं आहे, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे। आपल्याला स्वतःचं भांडवल लावूनसुद्धा आपण इथपर्यंत करू शकतो। समजा 100 प्रोजेक्ट आहे आणि 5 आहेत, तर 20 लाख रुपयाच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षा जास्तचा प्रोजेक्ट होईल, आणि 10 लाख रुपये त्या ठिकाणी सबसिडी भेटणार आहे। म्हणजे 20 लाख रुपयाचा जर प्रोजेक्ट झाला, 10 लाख रुपये तुम्हाला सबसिडी भेटणार असेल, तर तुम्हाला एक 10% फक्त 50% कर्ज काढायचं आहे। 50%तले 10% तुम्हाला स्वतःचं भांडवल आणि 40% बँकेचं कर्ज, अशा संदर्भात हा विषय होऊ शकतो, आणि हे एकदम क्लिअर आहे। तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा अपडेट आहे। त्याचप्रमाणे एक वरहा पालन पिगरी म्हणून विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 50 माद्या आणि 5 नर यांना जवळजवळ 15 लाख रुपये सबसिडी आहे, आणि 100 माद्या आणि 10 नर यांनासुद्धा 30 लाख रुपये सबसिडी आहे। पहिल्या याच्यामध्ये सुद्धा 100 माद्या आणि 10 नर एवढंच होतं, तर आता हे 50 याच्याप्रमाणे झालेलं आहे। आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, आणखी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे का, एक व्यक्ती एक ॲप्लिकंट 2 पार्टिसिपेट करू शकतो। जर तुम्ही गोट फार्मिंगमध्ये केलं असेल तर तुम्ही पिगरीमध्ये करू शकता, किंवा इतर 2-3 प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्येही करू शकता, 2 याच्यामध्ये तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे जर एकाच फॅमिलीमधले जर 2 व्यक्तींनी याचा लाभ घेतला असेल किंवा प्रोजेक्ट चालू असेल त्याचा, तर दुसरा व्यक्तीसुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो। म्हणजे एका फॅमिलीमधले 2 पार्टिसिपेट करू शकतात, आणि त्याच्यातून चांगला फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो, चांगला एखादा प्रोजेक्ट तयार होऊ शकतो। त्याचप्रमाणे आणखी एक चांगले अपडेट आहे, सेविंग अकाउंट असणं गरजेचं आहे आपल्याला। कोणत्या बँकेमध्ये, ज्या बँकेमध्ये आपण लोन काढतो आहे, जी बँक आपल्याला कर्ज देते, त्या बँकेमध्ये आपलं सेविंग अकाउंट असणं अतिशय गरजेचं आहे, कारण लोन अकाउंटला सबसिडी न येता ही सेविंग अकाउंटला सबसिडी येते। तर आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे। आणि तिसरी चौथी पाचवी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर NLMमध्ये कोणाला प्रकरण करायचे असतील आणि सबसिडी घ्यायची असेल, त्याच्यात त्याचं मार्गदर्शन आपण करत असतो। आपला नंबर तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला फेसबुकवरती भेटेल किंवा आता इथं यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तुम्हाला तो भेटेल। आणि NLMचा जो गोट फार्मिंगचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे,
हा आपण फक्त 2500 रुपयामध्ये देत आहोत, त्याची किंमत 5000 रुपये आहे, तो आपण फक्त 2500 रुपयामध्ये NLM चा प्रोजेक्ट रिपोर्ट देत आहोत। तर ही जी याची नोंद घ्या, ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर आपण देऊ, किंवा ऑनलाइन जर कोणाला करायचं असेल ते सुद्धा आपण करतो। तर NLM हा अतिशय म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना जीवदायी ठरणारा उपक्रम केंद्र शासनाचा आहे, तर याचा सर्वांनी फायदा घेतला पाहिजे असे मला वैयक्तिकरित्या वाटतं, आणि जवळजवळ भरपूर लोक फायदा घेतील हे सुद्धा वाटतं। आपण आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपण शेअर कराल, जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता, आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर्स करा, आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम।